दरम्यान राज्य सरकारने मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यशवंत सेना प्रमुख आणि चौडी धनगर आरक्षण आंदोलनाचे प्रमुख बाळासाहेब दोडतोले यांनी केले। दोडतोले यांच्यासह धनगर समाजाच्या नेत्यांनी आज अंतरवाली सराटी इथं येऊन मनोज रंगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे, तसंच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आमच्यावर जरांगे पाटलांसारखे पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये अशी मागणी दोडतोले यांनी केली। दरम्यान जरांगे यांना काही झाल्यास मराठा आणि धनगर एकत्रित येऊन रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय। राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की आपण एवढ्या मोठ्या योद्ध्याचं म्हणजे आजची त्यांची परिस्थिती बघून राज्यातल्या सरकारने मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा। तर हे फक्त आता मराठा बांधवापुरतं नेतृत्व राहिलेलं नाही, तर या राज्यातल्या मराठा आणि धनगर बांधव या योद्ध्यासाठी परत रस्त्यावर उतरेल आणि राज्य सरकारला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल।